अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते। त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला। त्यांचे आईवडील दोघेही निरक्षर शेतकरी होते। त्यांचे शालेय शिक्षण फक्त 18 महिने विविध शाळांमध्ये झाले, परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचे बरेच शिक्षण स्वतःच पूर्ण झाले। अनेक अडचणींमधून अपयशांमधून ते समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले। ते अमेरिकेचे खूपच लोकप्रिय आणि यशस्वी प्रेसिडेंट होते, कोणालाही एवढंच दिसते, पण त्यासाठी त्यांनी अनेक अपयश पचवलेले आहेत। 31व्या वर्षी ते बिझनेसमध्ये फेल झाले। 32व्या वर्षी ते स्टेट लेजिस्लेटरची निवडणूक हारले। 33व्या वर्षी त्यांनी नवीन बिझनेस ट्राय केले, परत त्यात अपयशी झाले। त्यांच्या प्रियसीचे निधन झाले। त्यांनी अमेरिकन काँग्रेससाठी निवडणूक लढवली, त्यातही त्यांना पराभव आला। 48व्या वर्षी त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवली आणि ते परत हारले। 55व्या वर्षी परत निवडणूक हारले। 56व्या वर्षी अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी निवडणूक लढवली आणि परत हारले। एवढे अपयश आल्यानंतर सामान्य माणसाने निराश होऊन प्रयत्न करणे सोडून दिले असते, पण अब्राहम लिंकन यांनी गिव्हअप केले नाही। 1860 त्यांनी अमेरिकन प्रेसिडेंट पदासाठी पुन्हा निवडणूक लढवली आणि यावेळेस त्यांना यश मिळाले। जवळपास 30 वर्षे फक्त अपयश मिळालं, पण त्यांनी हार मानली नाही। अपयश हारल्याने नाही तर हार मानल्याने येत असते, आणि प्रयत्न करत राहिल्याने यश उशिरा का होईना पण नक्की मिळत असते, हे आपण अब्राहम लिंकन यांच्या जीवनातून शिकू शकतो। 14 एप्रिल 1865 रोजी जॉन बूथ या व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी मारली आणि ते कोमामध्ये गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी 15 एप्रिल 1865 त्यांचा मृत्यू झाला। तर आज या व्हिडिओमध्ये आपण अनेक अपयशांच्या पायऱ्या चढून यशू शिखरावर पोहोचलेल्या अब्राहम लिंकन यांचे 50 अतिशय प्रेरणादायी विचार बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय। स्त्री एक अशी गोष्ट आहे जिला मी घाबरतो, हे माहिती असूनही की ती मला काहीही इजा करणार नाही। लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन होय। जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हटले तर कुत्र्याला पाय किती होतील? उत्तर असेल 4, कारण शेपटीला पाय म्हटल्याने ते पाय होत नाही। मी आज जे काही आहे किंवा होण्याची आशा आहे त्याचे सर्व श्रेय मी माझ्या आईलाच देईन। नेहमी लक्षात ठेवा की तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहेत। शत्रूंना मित्र बनवून मी माझ्या शत्रूंना नष्ट करतो। जर शांती हवी असेल तर प्रसिद्धीपासून दूर राहा। सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात, म्हणूनच देव अशा लोकांनाच सर्वात जास्त निर्माण करतो। जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यापैकी 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करीन। जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सन्मान मिळणार नाही। मी हळू चालणारा आहे पण मी कधीच मागे चालत नाही। जवळजवळ सर्वच माणसे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात, परंतु जर एखाद्या माणसाच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या, सत्ता द्या। आपण आजची जबाबदारी टाकून उद्याच्या जबाबदारीपासून सुटका मिळू शकत नाही। एक यशस्वी खोटारडा बनण्यासाठी कोणाकडेही एवढी चांगली स्मरणशक्ती नाही। तुम्ही तुमचे पाय योग्य ठिकाणी ठेवल्याचे निश्चित करा आणि नंतर खंबीरपणे उभे राहा। व्हॉटएव्हर यू आर, बी अ गुड वन। तुम्ही जे काही आहात त्यामध्ये सर्वात चांगले बना, एक चांगले व्यक्ती बना। जेव्हा मी चांगले करतो तेव्हा मला चांगले वाटते, आणि जेव्हा मी वाईट करतो तेव्हा मला वाईट वाटते। हाच माझा धर्म आहे। एका पिढीतील शाळेच्या खोलीमधले तत्वज्ञान पुढील काळात सरकारचे तत्वज्ञान असेल। तुम्ही सर्व लोकांना काही वेळा मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना नेहमीच बनवू शकता, परंतु तुम्ही प्रत्येकाला प्रत्येक वेळी मूर्ख बनवू शकत नाही। जे दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही। प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे, आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक आहे। जसे मला गुलाम व्हायला आवडणार नाही तसेच मला मालक व्हायला आवडणार नाही, लोकशाहीची माझी कल्पना यावरून स्पष्ट होते। प्रशंसा स्तुती सर्वांनाच आवडत असते। लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे। तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल
तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य राहील। मी जिंकण्यासाठी बांधील नाही, पण मी चांगलं आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे। अमेरिका कधीही बाहेरून नष्ट होणार नाही। आपण जर अडखळलो आणि आपले स्वातंत्र्य गमावून बसलो तर असं यामुळे होईल, कारण आपण स्वतःचा नाश केला। जर व्यक्ती एखादे काम चांगलं करत असेल तर ते काम त्याला करू द्या, त्या व्यक्तीला एक संधी द्या। एका तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल तर प्रत्येक बाजूने त्याला स्वतःचा विकास करावा लागेल। आपल्याला कोणी मागे खेचेल का हा विचार त्याच्या मनात येता कामा नये। तुम्ही तक्रार करू शकता की गुलाबाच्या झाडाला काटे असतात, किंवा तुम्ही आनंदी होऊ शकता की काट्याच्या झाडाला गुलाब असतो। मी हा विचार करत नाही की ईश्वर आपल्या बाजूने आहे की नाही। आपण ईश्वराच्या बाजूने राहणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे। ईश्वर नेहमीच बरोबर असतो। मला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या पुस्तकांमध्ये आहेत। तो व्यक्ती माझा जिवलग मित्र आहे जो मला मी न वाचलेले पुस्तक देईन। कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्याचे आणि साहसाचे निर्माण तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला हिसकावून करू शकत नाही। काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी या जगात काहीच अशक्य नाही। जे लोक दुसऱ्यांमध्ये वाईट शोधतात त्यांना नक्कीच त्यांच्यामध्ये वाईट सापडते। जर आपण आधी हे माहिती केले की आपण कोठे आहोत आणि आपण कोणत्या दिशेला जात आहोत, तर आपल्याला काय करायचे आणि कसे करायचे आहे याचा निर्णय आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। शेवटी हे महत्त्वाचे नाही की जीवनात तुमच्याकडे किती वर्ष बाकी आहेत, तर त्या बाकी असलेल्या वर्षात किती जीवन बाकी आहे हे महत्त्वाचे आहे। कोणीही एवढे सक्षम नाही की तो कोणाच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर हुकूमत करू शकेल। प्रत्येकाला दीर्घ आयुष्य जगण्याची इच्छा आहे, पण कोणालाही म्हातारे व्हायचे नाही आहे। माझा असा अनुभव आहे की असे लोक ज्यांच्यामध्ये कोणताही अवगुण नाही त्यांच्यामध्ये गुणही कमीच असतात। बोलून सर्व संशय दूर करण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही शांत राहून लोकांद्वारे मूर्ख समजले जावे। मी फक्त तयारी करतो आणि कधीतरी माझी ही संधी येईल। मी आज यशस्वी आहे कारण माझा एक मित्र होता ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला नाराज करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती। पुस्तके माणसाला दाखवतात की त्यांचे मूळ विचार हे काही नवीन नाही आहेत। कोणताही फोटो वाईट नसतो, कधीकधी आपला चेहराच तसा दिसतो। चरित्र हे एका झाडासारखे आहे आणि प्रतिष्ठा ही त्याची सावली आहे। सावली ती आहे जी आपण विचार करतो आणि झाड खरी वस्तू आहे। आपल्या भविष्याचा अंदाज लावण्याचा, आपले भविष्य बघण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते निर्माण करणे होय। माझ्या वडिलांनी मला काम करायला शिकवले, पण त्यावर प्रेम करायला नाही शिकवले। मला कधीच काम करणे आवडले नाही। मी ते नाकारत नाही। कामाऐवजी मी वाचन करेल, गोष्टी सांगेन, विनोद करेल, गप्पा करेल, पण काम करणार नाही। मी रडू नये म्हणून मी हसतो। मला नेहमी असे आढळून आले आहे की कठोर न्यायापेक्षा दयाळूपणा अधिक चांगले फळ देते। मी जे काही शिकलो ते पुस्तकांमधून शिकलो। वाट पाहणाऱ्यांना गोष्टी मिळतात, पण त्यांना त्याच गोष्टी मिळतात ज्या समोर जाणाऱ्यांनी सोडून दिलेल्या असतात। प्रत्येक माणसाचे सुख ही त्याची स्वतःची जबाबदारी असते। मी प्राण्यांचे हक्क आणि मानवी हक्कांच्या बाजूने आहे। संपूर्ण मानवजातीचा हाच मार्ग आहे। मी त्या माणसाबद्दल जास्त विचार करत नाही जो आज तेवढा शहाणा नाही आहे जेवढा तो काल होता। आपले आजोबा कितीही उंच असो, आपल्याला आपली वाढ स्वतःच करावी लागेल। लोक जे करू शकत होते आणि त्यांनी जे करायला पाहिजे ते त्यांच्यासाठी करून आपण लोकांना नेहमीसाठी मदत करू शकत नाही। एखाद्या व्यक्तीला राग कशामुळे येते यावरून आपण त्या व्यक्तीची महानता सांगू शकतो। दुसऱ्यांची वेदना कमी करणे म्हणजे स्वतःची वेदना विसरून जाणे होय। तर मित्रांनो, अब्राहम लिंकन यांचे हे प्रेरणादायी विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा। स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड।